महानगरपालिकेच्या इतिहासातील सर्वात मोठा भ्रष्टाचार म्हणजे समांतर पाणी पुरवठा योजना होय, असं स्पष्टीकरण जलतज्ञ विजय दिवान यांनी दिलं असून नागरी कृती समितीच्या वतीनं आयोजित समांतर पाणी पुरवठा योजनेच्या खासगीकरणाविरोधात निर्धार मिळाव्यात ते बोलत होते. खासगी कंपनीकडून पाणी पुरवठा राबवून पिण्याच्या पाण्याचं बाजारीकरण करणं नागरिकांच्या संविधानानं दिलेल्या मूलभूत अधिकाराचं उल्लंघन असून समांतर योजना ही रोजना ज्या पद्धतीने राबवत आहेत नागरिकांचे मूलभूत अधिकार हिरावण्याचं काम आहे. संविधान व त्याचप्रमाणे राज्य सरकार व महानगरपालिका अधिनियमाच्या कलमांचं उल्लंघन करून जी कंपनी कमी दरात ही योजना राबवणार होती त्या कंपनीला डावलून जास्त नफा कमवणाऱ्या व जास्तीचे टेंडर भरणाऱ्या उत्तर प्रदेशात ब्लॅकलिस्टेड SPML या कंपनीला हा कॉन्ट्रॅक्ट देण्यात आला असल्यानं हा महानगरपालिका इतिहासातील सर्वात मोठा भ्रष्टाचार असल्याचं मत विजय दिवान यांनी भानुदास चव्हाण हॉलमध्ये पार पडलेल्या समांतर पाणी पुरवठा खासगीकरण विरोधी कृती समितीच्या बैठकीत व्यक्त केलं. त्याच्यामध्ये कोणकोणते देव बसलेले असतात, त्यांना काय नैवेद्य द्यावे लागतात आणि त्याच्यामध्ये तिथे अधिकाऱ्याच्या रूपामध्ये जे पुजारी त्या देवाचे असतात त्या पुजाऱ्यांना सुद्धा काय द्यावं लागतं हे सगळं आपल्याला माहित. आणि हे सगळं करून त्या SPML कंपनीला ते कंत्राट दिले. आज SPML कंपनीनी हे कंत्राट स्वतःच टेंडर पास करून ही जी योजना सुरू केली ते कोण चालवतं? त्याच्यामध्ये SPML कंपनीचा मागमूसही नाही. ज्याच्या नावाने टेंडर पास झालं ती कंपनी याच्यात कुठेच नाही. आता त्याच्यातली मुख्य कंपनी जिचं कधीच टेंडर जिने भरलं नाही आणि पासही केलं नाही अशी एक SL कंपनी नावाची कंपनी त्याच्यामध्ये आहे, SL इन्फ्रास्ट्रक्चर. ज्या कंपनीचं टेंडर डिस्क्वालिफाय झालं होतं अशी दुसरी कंपनी काकडे इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड ती त्याच्यामध्ये आहे. आणि आज सर्व वर्तमानपत्रांमध्ये महापालिका आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी जे महापौरांना पत्र दिलंय त्याचा मजकूर प्रकाशित झालेला. गेली 3 वर्ष सातत्याने आम्ही लेखी स्वरूपामध्ये वर्तमानपत्रामध्ये महापालिकेला मुख्यमंत्र्याकडे राज्यपालाकडे आणि कोर्टामध्ये हायकोर्टामध्ये ज्या गोष्टी सांगत होतो त्या सगळ्या गोष्टी त्या बकोरियाच्या पत्रामध्ये लिहिले. काय त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे? त्याच्यामध्ये ही गोष्ट लिहिली आहे की ज्या कंपनीचं टेंडर मंजूर झालं ती SPML कंपनी याच्यात नाही, भलत्याच कंपन्या हे चालवत आहे. बकोरियाच्या अहवालात असं दिसतंय की आतापर्यंत सुमारे 120 कोटी रुपये महापालिकेनी त्यांना दिले आणि त्या कंपनीनी 20 कोटी रुपयाच्या वर रक्कम खर्च केलेली नाही. जनतेपुढे जाऊन प्रश्न मांडून जनतेला जागृत करून जनतेच्या मार्फत आंदोलन करून प्रश्न सोडवण्यापेक्षा सरळ सरळ पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशनचा मार्ग स्वीकारतात. तो स्वीकारावा की नाही, तो स्वीकारण्याने फायदा होतो का तोटे होता नंतरचा प्रश्न आहे. परंतु दिवाण सरांनी दोन्ही मार्ग स्वीकारलेले आहे आणि आता ज्याला म्हणतात की खिचडी शिजलेली आहे म्हणजे कोर्टाने आदेश दिल्यामुळे आता आम सभा घेऊन निर्णय घेणं हे आवश्यक झालेलं आहे, क्रमप्राप्त झालेलं आहे, हे काही टाळता येत नाही. आणि म्हणूनच मातोश्रीवरनं आदेश येणार आहे, निर्णय येणार नाही. कृपया लक्षात घ्या, मातोश्रीवरनं निर्णय येत नसतो, आदेश येत असतो. तर तो आता आदेश येणार आहे, तो आदेश काय येणार आहे हे आपल्याला काही माहिती नाही. पण तो त्यांच्या पक्षाचं राज्य असल्यामुळे कोणाचा आदेश घ्यावा कसा घेऊ नये हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे, त्याच्याबद्दल आपल्याला फारसं काही ऑब्जेक्शन घेता येणार नाही. पण आपण काय केलं पाहिजे? आपण आपला जनतेचा आवाज आणि जनतेचा हित हे नगरसेवकांना सांगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणून मी 3 सूत्री सुचवतो.